स्टूडेंट नेक्स्ट एग्जांपल प्रॉब्लेम सेट लवट चौथे एग्जांपल आहे काय आता मराठी मीडियमचं जरा नाव वेगळे असतील पण नावांचं काही उपमत्व नाही एवढं सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31 मनीष आणि सविता यांच्या सगळ्या दोघांच्या वयांची जर बेरीज आपण करून टाकली तर ती 31 आहे पण मनीषचं आणि सविताचं एज किंवा वय आपल्याला माहित नाही ते मानूया मग लेट प्रेझेंट एज ऑफ मनीष मराठीमध्ये थोडस नाव वेगळं असेल पण गणिताचं उत्तर तेच आहे नावाचं काही एवढं महत्व नाही मनीषचे आजचे वय समजा आपल्याला ते माहित नाही म्हणून एक्स प्रेझेंट एज कोणाच सविता किती बरं शविता म्हणजे शविता शविताचे आजचे वय बार मी तर काही एवढी अडचण नाही मग प्रदीप अनु गेले बाजारात प्रदीप अनु प्रश्नात दिलेल्या पहिल्या अटीनुसार अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन दोघांच्या वयांची जर मी बेरीज करून टाकली सम करून टाकली तर ती 31 आहे म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू आता एक शब्द आहे 3 years ago 3 वर्षापूर्वी समजा एखाद्याचं वय आज 30 आहे तर 3 वर्ष मागे गेल्यावर किती आहे 27 27 मग कधी पण एकदा लक्षात ठेवा ॲगो बिफोर पूर्वी नंतर असं जर कधी आलं ना ते वय आधी काढून घ्यायचं म्हणजे 3 years ago एज ऑफ मनीष बरोबर ना 3 years ago एज ऑफ मनीष म्हणजे मनी 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वीचे मनीषचे वय बघूया काय 3 years ago एज ऑफ शविता 3 वर्षापूर्वीचे सविताचे वय आजचं एक से आणि याच पीच वाय मागे जायचंय 3 वर्ष म्हणून एक 3 3 कट हे कळाल मग प्रश्नात दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार टू सेकंड कंडिशन 3 years ago बघा मनीष एज वॉज मनीष वय किती येते एक्स मायनस 3 काय सांगितलंय 4 times म्हणजे 4 पट आहे एज ऑफ सविता सविताच्या वयाच्या 3 वर्षापूर्वी जे मनीषचं वय होतं किती होतं एक्स वजा 3 ते सविताच्या वयाच्या म्हणजे वाय वजा 3च्या 4 पट होतं म्हणून गुणिले 4 केलं हे ना काय सांगितलंय 3 years ago एज ऑफ मनीष किती होतं एक्स मायनस 3 ते 4 times होतं 4 पट होतं कोणाच्या या कोणी बाई सविताच्या वयाच्या किती सोपं आहे मग हा येणार 4y 4 3 12 4 3 12 हा इकडे आणा हा इकडे जे एक्स मायनस 4y इकडे उरले मायनस 12 मायनस 3 हे प्लस 3 एक्स मायनस 4y 12 तून 3 केले 9 पण 12 मोठा आहे कळालं का माता बघा बघा एक्स सारखा बिंदास डायरेक्ट वजाबाकी करा करता येईल ना व्हिडिओ पॉज करून पुढचं गणित तुम्ही सॉल्व करू शकता खूप गणित झाली आहे तुम्ही ग्रॅमर स्कूलने करा किंवा कशा नाही करा काही फरक पडत नाही करा डायरेक्ट वजाबाकी करतो मी 1 - 2 1 किती आहे 2 किती आहे मायनस करा मायनस प्लस प्लस 4 आणि 1
31 प्लस 9 y बरोबर 40 खाली 5 5 8 सार 14 5 8 40 y बरोबर 8 ही किंमत समीकरण एक मध्ये पुट द वैल्यू ऑफ y इक्वल टू 8 किती आहे x प्लस y 31 एक्स एक्स नाही माहिती 31 मायनस 8 किती होतील रे 23 घेऊन घ्या मग काय शिवली रा शेवटी तुम्हाला माहिती काय लिहायचं वाय किती आलाय 8 एक्स किती आलाय 23 दोघांना वर्ष वरीस चल राईट डाऊन बघा वेळ वाचावा म्हणून गणित लिहून घेतलंय मी आधीच इन अ फॅक्टरी द रेशियो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड पर्सन त्या वर्कर इज 5:3 जे एका कारखान्यामध्ये स्किल्ड म्हणजे कुशल पण आणि अनस्किल्ड म्हणजे अकुशल पण कामगार आहे ज्यांच्या पगाराचं जर गुणोत्तर घेतलं तर ते 5:3 आहे टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720 जर आपण एका दिवसाचा कुशल कामगाराचा पगार म्हणजे स्किल्ड वर्करचा पगार आणि अकुशल कामगाराचा पगार म्हणजे अनस्किल्ड वर्करचा पगार जर ऍड केला तर तो 720 आहे आपल्याला डेली वेजेस वेजेस म्हणजे मजुरी काढायची दोघांची बघा एका दिवसाचा कुशल कामगाराचा रोजगार किंवा पगार हा म्हणजेच काय डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर समजा एक्स रुपये आणि एका दिवसाचा अकुशल कामगाराचा पगार डेली वेजेस ऑफ अनस्किल्ड वर्कर सपोज वाय म्हणजे कुशल कामगार एक दिवसात एक्स रुपये कमावतो एक्स रुपये अकुशल कामगार एका दिवसात वाय रुपये कमावतो म्हणजे स्किल्ड जो वर्कर आहे तो एका दिवसात एक्स रुपये मिळवतो आणि अनस्किल्ड जो आहे तो वाय रुपये मग आता काय दिलंय बघा प्रदीप अनु गेले गार्डनला अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन त्यांचं काय करायचं आहे जर द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड पर्सन इज 5:3 म्हणजे जर या दोघांच्या पगाराचं जर गुणोत्तर घेतलं ना तर ते 5:3 येईल म्हणजे कसं याचा पहिल्याचा पगार आहे एक्स आणि दुसऱ्याचा वाय हे झाला रेशो गुणोत्तर किती ते 5:3 मग तिरकस गुणाकार करा 3x हे 5y हे तर कळलं मग 3x प्लस 5y मायनस 5y इकडे आला 0 हे कळलं अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन प्रश्नात दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार टोटल सॅलरी त्यांची किती आहे 720 म्हणजे दोघांचा पगार ऍड केला तर तो 720 भरतो मग पहिल्याचा एक्स दुसऱ्याचा वाय टोटल 720 अभी करेंगे क्या आगे तू
करना पड़ेगा। हा पाच आहे इकडे, पाच नाही गुण। चला हे आपण आता काय करूया, ग्रॅमर्स रूलने सोडवूया। हा मी काय बोललो, कोणतीही मेथड चालेल, बॉदरेशन नाही की हीच मेथड करायची आहे। हा आधीच सांगून देतो, चला सरळ सरळ, तीन आणि हा एक, मायनस पाच आणि हा एक, डीएक्स इकडून इकडे झिरो आणि 720 आणि मायनस पाच आणि एक, असं आहे ना। आता वाय इकडून इकडे तीन आणि एक, झिरो आणि 720। ही प्रॅक्टिस म्हणून तुम्ही कसं करू शकता, तीन गुणिला एक मायनस पाच मायनस एक, झिरो गुणिले एक 720 गुणिले मायनस पाच, येत ना। गणित घेतले तर बडे पडेल, तीन 720 एक आणि झिरो। थ्री 1 3 मायनस मायनस प्लस, पाच एक पाच, पाचांची आठ, हा झिरो, मायनस मायनस प्लस, हा येईल झिरो, अजूने 10 35 आणि 24, बाप हा काय येणार, झिरो 3 6 21 मायनस झिरो, मग काय येईल रे बाबांनो, एक्स काय येतो डीएक्स बाय डी, वाय काय येतो डीवाय बाय डी, बाय डी बाय डी, 3608 21 60 आठ करा बाबांना भागाकार येतो ना, 8 6 32 झिरो, 8 2 16 16 5 8 6 56, चलो हो गया। बाद में आखिरी क्या लिखेंगे आप, एक्स किती आले, यक्ष यक्ष 450 450 रुपये, वाय किती आलं, 270 रुपये। क्लियर हो गया, चलो राइट डाउन। आता मी प्रॉब्लेम सेट मधलं सहावं घेत नाहीये सध्या, ती मला लिहायला खूप वेळ लागेल, तोपर्यंत आधी आपण काय करूया बाबांनो, दुसरे काही एक्झाम्पल घेऊया। चल हे दुसरे एक्झाम्पल आहे, थोडे सॉल्व एक्झाम्पल, आणि हे पण सॉल्व एक्झाम्पल पण पेपरला येतात। जीवता सीता खैरियत पूछो ना मेरी हैसियत पूछो, तुम्हारे दीवाने का क्या हाल है। चल द पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल, पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल, रेक्टेंगल इज 40 सेंटीमीटर, लेंथ ऑफ द रेक्टेंगल, लेंथ ऑफ द रेक्टेंगल, लेंथ ऑफ द रेक्टेंगल इज मोर दॅन, किती पण इज मोर दॅन, हां मोर दॅन डबल, डबल इट्स ब्रेथ बाय टू, फाइंड लेंथ एंड ब्रेथ। एकदम पांचड गणित आहे बाबांनो, लक्ष द्या, बोर्डला आलो काय गणित। अट ही आहे पहिली पेरीमीटर, पण जोपर्यंत लांबी रुंदी लेंथ आणि ब्रेथ माहित नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही। चलो ठीक आहे, पहिल्यांदा लेंथ, लेंथ लांबी लांडगी, ब्रीड रुंडी रुंडी, समजा लेंथ घेतला एक्स वाय, आता पेरीमीटर दिली बाबांनो, पेरीमीटर लिहूया, पेरीमीटर ऑफ रेक्टॅंगल, आयताची परिमिती, परिणीती चोपडा, परिमिती आयताची परिमिती,
काय फॉर्म्युला आहे लिट, अथवा एक गणित झालंय असं. पेरिमीटर किती आहे? 40. म्हणून इथे 40. दोन लांबी एक्स रुंदी वाय, 40 2x + 2y. टेम्पररी मी हे असंच ठेवतो, 2x + 2y बरोबर 40 नंबर 1. हे कळालं का? प्रश्नात दिलेल्या दुश्शर अट्टी विषयावर अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन पहिले मराठीत समजवता ही अट. लेंथ ऑफ द रेक्टेंगल इज, लेंथ ऑफ द रेक्टेंगल इज, एवढं बघा पहिले. लेंथ ऑफ द रेक्टेंगल इज आयताची लांबी. बस शांत श्वास घ्या जरा. आयताची लांबी किती? एक्स. मोर दॅन 2 म्हणजे 2 ने जास्त आहे. डबल इट्स ब्रीड्थ रुंदीच्या दुप्पटीपेक्षा म्हणजे वाय ची दुप्पट 2y. कळालं? आयताची लांबी एक्स होती, रुंदीच्या दुप्पटीपेक्षा म्हणजे वाय ची दुप्पट 2y, 2 ने जास्त म्हणजे +2. लेंथ ऑफ द रेक्टेंगल एक्स मोर दॅन डबल ऑफ इट्स ब्रीड, ब्रीड ची डबल 2y बाय 2 म्हणजे +2. +2y - 2y बिंदास +2y - 2y. व्हिडिओ पॉज करा, बेरीज करा. माहिती ना एअर फर्स्ट अँड सेकंड, एक आणि दोन ची बेरीज करू. सांगा लावून आपण तो थोडा इथे 2x + 2y = 40 आणि x - 2y = 2. कट कट 2 आणि 1 हे झाले 42. करा तिथे कुठे टाकतात पहिलं? ठीक आहे, पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 14 इन इक्वेशन फर्स्ट. एक्स बरोबर 14 ही किंमत समीकरण एक मध्ये. एक काय? 2x + 2y = 40. एक काम करू का मी? नको सांगते. 2x किती आहे? 14. 14 2 28, 14 2 28. 2y तसा, 40 तसाच, +28 आहे -28. मग 2y = 28 मग 30 12. मग y = 12 खाली 2 किती आले? 6. राईट डाऊन. मग आता लास्ट कसं लिहायचं बाबांनो? मग एक्स किती आलं आपलं? 14 लांबी, 14 सेंटीमीटर ब्रेड, रुंदी 6 सेंटीमीटर. लिहून घ्या. तुम्हारे तकदीर के सहारे गणित आहे बाबांनो. पेज नंबर 21 मध्ये मला फिगर काढता नाही येते, फिगर दाखवून देतो. दिसते? स्क्रीनशॉट काढता नाही येणार, पण ही फिगर आहे. चलो हा, तर त्यांनी ना असे 2 वॉच दिले. छोटे मुले 40 रुपयाचं वॉच घेतात ना, आकडे येतात 2.30, 4.8, 2.5. तरी डिजिटल वॉच असत आणि काटेवालं अॅनालॉग वॉच असत, हा लक्षात राहू द्या. हा तर बघा काय काय दिलंय. बघा सेल ऑफ फर्स्ट डे, पहिल्या दिवसाची विक्री. सेल ऑफ सेकंड डे, दुसऱ्या दिवसाची विक्री. अॅनालॉग वॉच काटेरी घड्या, काटे असलेले घड्या. अॅनालॉग होई, अॅनालॉग होई
एनालॉग हुई, वॉच किती विकले, 11 विकले, डिजिटल म्हणजे काय ते आकडेवाल्या म्हणजे ते असे काटेवाले नाही, साधे 40 रुपये 2 20 30 रुपयाची घड्याळ नाहीत का, 2.1 4.2 असे, तर ते डिजिटल वॉच किती विकले, 6. रिसिव्ड अमाउंट किती रुपये मिळाले, 4,330. सेकंड एनालॉग वॉच म्हणजे काटेचे घड्याळ किती विकले, 22. डिजिटल वॉच किती विकले, 5. आणि रिसिव्ड अमाउंट किती रुपये मिळाले विकून. तर खाली काय करायचं, सेलिंग प्राइस ऑफ 20 ब्रॉच ऑफ इच टाइप, प्रत्येक घड्याळाची विक्री किंमत काढायची. काढणार का तुम्ही, काढणार का तुम्ही, काढणार का तुम्ही, काढणार का तुम्ही, बघूया. लेट सेलिंग प्राइस ऑफ डिजिटल, नाही पहिले कोण आहे, एनालॉग है ना, एनालॉग होई वॉच काटे असणाऱ्या घड्याळाची विक्री किंमत, विक्री किंमत ही समजा आपण एक्स मानली. तुम्हाला एनालॉग असेल ना मराठीत, तर तुम्ही एनालॉग लिहावर. हा, सेलिंग प्राइस ऑफ डिजिटल वॉच, डिजिटल घड्याळाची विक्री किंमत, वाय एकदम पांचट गणित, पांचट पांचट. प्रदीप अनु गेले बाजारात अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, किती विकले भो, 11, 11 एक्स प्लस किती विकले हे, 6 वाय, किती रुपये मिळाले, 4,300. बघा किती बोललो ना, एकदम धडकलाच गणित. प्रदी दू अनु प्रश्नांक दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन बोला. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून घ्या रे बाबांनो, डोकं नका खाऊ. किती हे, 2200 प्लस खाली किती हे, 5 वाय, 7,330. किती पांचट गणित आहे हो सर. चला व्हिडिओ पॉज करा आणि 2 मिनिटं देतोय सोडवा. आणि काय करायचं मला एक कमेंट सेक्शन मध्ये सांगा, नाही आलं तर कानपट्टी मध्ये बोर्ड तुम्ही चाली. नाही येतो सर आम्हाला ना, काय करायचं, करा प्रयत्न करा. इथे 11 आहे, इथे 22 आहे. 11 कितीने गुणल्यावर 22 येतील, 2 11 2 मल्टिप्लाय केल्यावर 22 येतील. म्हणजेच मल्टिप्लाय इक्वेशन फास्ट बाय 2, 1,02,000 गुणु, बापरे हात गेला रे, 2 गुणा बाबांनो, 11 2 22x, 11 2 22, 6 2 12y, 6 2 12 काय कसं येईल याच, 0 6 6 8. फटाफट बोला, 22 22 सेम साईन, वजा बाकी करा, कोणाची 2 3. आता हे विचारत नका कावर वजा केली, 22x + 5y 7 3 3 0, 22x 12y 8 6 6 0, मायनस 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 कट कट, 12 गेले रे किती रे, 7y करा, 0 6 3 3 13 30 खाली 7 190 येईल. कशात टाकतात रे, कशात टाकतात रे. चला वाय बरोबर 190 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. कुठे लिहिता येईल का तुम्हाला प्लीज तेवढं लिहा ना, पुट द व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू 190 इन इक्वेशन फर्स्ट, प्लीज तेवढं लिहा. 11x + 6y 4 3 3 0, 11x 6, हे किती येतील, 190. 11x करा तर बाबा, 6 0 0 6 9 5 11, 11x 4 3 3 0 मायनस 11 40 काय, मग 11x 0 इथे येणार 13, इथे येणार 2 9 4 13, इथं आला 31 90. नक्की का,
कसं येईल? एक्स बरोबर 31/90 / 11, 11 × 22, 9 × 11, 90 झालं. मग काते असणार घड्याळ किती आलं बाबा? 290 रुपयाचं महाग आहे थोडस, आणि आमच्या सारखे गरीब काय घेणार 190 रुपये? रायटा. मग आज आपण इथेच थांबू, उद्या आणखी काही वर्ड प्रॉब्लेम येतील, मग तोपर्यंत अभ्यास करा, टेक केअर, बाय बाय, बेस्ट ऑफ लक.